नमस्कार मंडळी, मी जया। आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर मी बनवणार आहे आपल्यासाठी पोपटीचे दाणे। हे बघा, मी एक वाटी पोपटीचे दाणे घेतले, एक टोमॅटो घेतला, ज्वारीचे पीठ घेतले मी त्याला लावायला, मीठ, धनिया पावडर, हळद, तिखट, 5 लसूण पाकळ्या, 1 कांदा। तर चला आपण पहिले कांदा कापून घेऊया, टोमॅटो कापून घेऊया। याला विदर्भात आडण असे म्हटले जाते, पोपटीच्या दाण्याच्या भाजीला। ही भाजी मस्त लागते, ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खूपच चांगली लागते। आपण मसाला फार कमी वापरून राहिलो भाजीत, आणि तेल पण कमी वापरायचं आहे। आपण टोमॅटो पण कापून घेऊया। आपण गॅस पेटवून घेऊया, इकडे पाणी गरम करून ठेवूया। यात टाकूया आपण 1 चम्मच तेल, यात टाकूया थोडं जीर, राईस, थोडं मोहरी, 2 कढीपत्ता, कांदा लाल होऊ देऊया। तोपर्यंत आपण लसूण ठेचून घेऊया। तुम्ही म्हणाल यांच्या रेसिपीत नेहमी लसूण ठेचूनच का, कारण मला ठेचून घेतलेला लसूण आवडतो, पेस्ट केलेली आवडत नाही, त्याची स्मेल पूर्ण निघून जाते। मग आपला कांदा झाला की त्यात लसूण पण टाकून घेतला। यात टाकूया आपण लाल तिखट, मी घेतलं आहे 1.5 चम्मच तिखट, 1/2 चम्मच हळद, आपल्याला घ्यायचं आहे 2 चम्मच ज्वारीचं पीठ। त्याला छान होऊ देऊया। यात टाकून घेऊया आपण टोमॅटो, याला छान होऊ देऊया 2 मिनटं। यात टाकूया आपण दाणे, मी यात ठेवलं आहे गरम पाणी 1.5 ग्लास, आपण ते टाकून देऊया। आणि आपली भाजी 10 मिनटं शिजू देऊया। ही बघा आपली भाजी होऊन तयार आहे, शिजून तयार आहे, मस्त भाजी झाली आपली। यात टाकूया आपण 1 चम्मच धना पावडर, व 1 चम्मच मीठ,
बस 2 मिनट होऊ द्यायची आणि आपली भाजी तयार खाण्यासाठी। ही आपण भाकरीसोबत खाणार आहे। टाकूया आपण थोडी कोथिंबीर। फक्त भाजीला जास्त ढवळू नका, कारण ढवळल्याने रस्सा हा फाटतो आणि तरी छान दिसत नाही। कमी तेलातही भाजीला छान रंग येतो। हे बघा मस्त कलर आलाय आपल्या भाजीला। आपण गॅस बंद करूया व सर्व करूया। माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।